बॅकलॉगला सब्जेक्ट गेले. नंतर खूप डिप्रेशनमध्ये आलेलो की करायचं काय. आम्हाला शेअर मार्केट म्हणजे आम्हाला काय माहीतच नव्हतं. जॉब करायचा नव्हता, आपल्याला पैसे मिळत नाहीत. एका छोट्याशा रूमपासून सुरुवात केलेली. सगळे लोक बोलायचे की हे काही करू शकणार नाहीत आणि यांच्यातून इंजिनिअरिंग होणारच नाही. रस्त्यावर फिरत होतो, आज आपल्याकडं गाड्या आहेत. माणसाने फक्त स्वप्नच बघू नयेत, पण ती सत्यात उतरवण्यासाठी त्या स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे. तसेच मी एक स्वप्न बघितलं होतं शेअर मार्केटचं आणि त्यामध्ये आज मी ते स्वप्न पूर्ण करतो आहे. नमस्कार, माझं नाव सचिन सुरेश पाटील, SP शेअर मार्केट फाउंडर अँड CEO ही माझी कंपनी आहे. माझं नाव प्रमोद प्रकाश पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर SP शेअर मार्केट. माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील गुढेवाडी आहे. जन्म सर्वसामान्य कुटुंबात झालेला. सुरुवात होती शाळेची. माझ्या घरात मी, माझी बहीण, आईवडील असतात. पप्पा माझे जॉबला होते, त्याच्यामुळं सारख्या बदल्या होत राहायच्या आणि एका अशा कोणत्या प्रॉपर शाळेत नव्हतो. दरवेळी 6 महिने गेले की दुसरीकडे असायचो, 6 महिने गेले की दुसरीकडे असायचो. असे फर्स्ट क्लास कोणते मित्र झाले नव्हते. यामुळं जे होत होते ते 6 महिने होत होते, परत फ्लो जात होता. शाळा सुरूच होती. जशी सर्वसामान्य कुटुंबाच्या आईवडिलांची इच्छा असते की मुलगा चांगला शिकावा, तशीच आमच्याही आईवडिलांची इच्छा होती. तिथून सुरुवात झाली. बालपण जसं जातं सर्वसामान्य मुलाचं तसंच गेलं. घरात असे काही मोठे प्रॉब्लेम्स नव्हते की जे आम्हाला तेव्हा फेस करावे लागले होते. आणि अशीबशी 10वी पास झालो. 10वी होईपर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. नंतर जसंच आईवडिलांची इच्छा असते की मुलगा चांगल्या कॉलेजमध्ये शिकावा, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, तशी माझ्या आईवडिलांची स्वप्न होती मुलगा काहीतरी करावा. हे बघून जवळच्या कॉलेजमध्ये न टाकता आईवडिलांनी आमच्या गावापासून 45 किलोमीटर दूर असलेल्या एका चांगल्या शहरामध्ये ॲडमिशन केलं. गडिंग्लजमध्ये मी कॉलेजला होतो. जसं कॉलेज सुरू होतं तसं कॉलेज सुरळीत चाललं होतं. प्राथमिक शिक्षण होतं मराठीमध्ये आणि फ्लो चालू होता. रोज बॅचेस होत राहायच्या, रोज शिक्षक शिकवत जायचे. पण सगळ्यात मोठा प्रश्न आला इंग्लिशचा आणि मी सुरुवात केलेली मराठी मिडियमपासून. पण घरी काय सांगायचं की कॉलेज कसं चाललं आहे. मग उगाच आईवडिलांना कसं तरी वाटू नव्हे सांगायचं. ठीक आहे बाबा, चालू होतं. सेम पॅटर्न होता. पहिले 6 महिने जसं होतं तसं सगळं झालं. इंग्लिश मिडियम होत, खूप स्ट्रीम्स आले तिथे आणि जे व्हायचं होतं तेच झालं. बॅकलॉगला सब्जेक्ट गेले. नंतर खूप डिप्रेशनमध्ये आलेलो की करायचं काय, कारण 10वीला 80% होते. आणि त्यानंतर विषय आलेला की सब्जेक्ट राहिले. मग सगळ्यांना वाटायला लागलं होतं की हुशार मुलगा होता आणि आत्ता असं काय झालं की 4 सब्जेक्ट बॅकलॉग राहिले. तरी पण ठरवलं होतं काहीतरी करून क्लिअर करायचं. ध्येय काही नव्हतं, फक्त इंजिनिअरिंग करायची. यासाठी चालू होता फ्लो. असं करता करता 4 सब्जेक्ट राहिलेले. पुढचे 6 महिने पण सेम ॲज इट इज गेले. आणि जे व्हायचं होतं तेच झालं. मी ड्रॉपआउट झालो. त्यावेळेला माझी ओळख झाली माझ्या मित्राची आणि तिथं सुरुवात होती खऱ्या स्वप्नांची, खऱ्या ध्येयाची. माझा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील किनिया गावी झाला. त्यानंतर माझे प्राथमिक शिक्षण हे किनिया गावी झाले. तसेच माझे आईवडीलसुद्धा एक मिडल क्लास फॅमिलीमधलीच माझी फॅमिली आहे आणि माझे आईवडीलसुद्धा एक शेतकरीच आहेत. तिथून आम्ही सुरुवात केली. प्राथमिक शिक्षण हे माझे किनीमध्येच झाले पूर्ण. माझ्या घरी आईवडील आणि माझी बहीण असे आमचे एक 4 जणांचा छोटासा परिवार आहे. त्यामध्ये लहानपणी आम्ही एका शेतामध्ये राहत होतो. तिथून आमची एक सुरुवात होती आणि रोज आम्ही 1 किलोमीटर चालत आम्ही शाळेला येत होतो. शाळेमध्ये खोड्या करणारा मुलगा जर कोण असेल तर तो मी होतो. प्रत्येक शिक्षक किंवा प्रत्येक जो कोणी असेल ते प्रत्येकजण मला नाव ठेवायचे. गावातील लोक पण आपल्याला बऱ्यापैकी नाव ठेवत होती की हा मोठा झाल्यावर काहीच करू शकणार नाही, अशी गावातील लोकांची चर्चा होती. पण आपल्या आईवडिलांचा माझ्यावर विश्वास होता का काही ना काही मी नक्की मोठं करेन असे प्रत्येकाला म्हणजे वाटत होते. काही लोक वडिलांना भेटायचे आणि सांगायचे की तुमचा मुलगा हा असा आहे तसा आहे, वेगवेगळे त्यांना नकारात्मक विचार सांगायचे की हा पुढं जाऊन काहीच करू शकणार नाही, असे वेगवेगळे प्रश्न माझ्या घरी सांगत होते त्यांना. पण घरातल्यांचा एक विश्वास होता नक्की पुढं काही ना काही मोठं करेल असा त्यांचा घरातल्यांचा एक विश्वास होता. तसेच प्राथमिक शिक्षण 1 ते 10वीपर्यंत मी किनीमध्ये झालं. त्यानंतर आम्ही कॉलेजसाठी घरातल्यांनी एक विचार केला, जर हा गावातच राहिला तर हा असाच राहणार. त्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मला कॉलेजसाठी गडिंग्लजला पाठवलं.
त्यामध्ये आम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजे घरातल्यांची इच्छा होती की मुलगा इंजिनियर झालं पाहिजे, त्यासाठी घरातल्यांनी आम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन मला घेऊन दिलं. शाळेमध्ये इतका काही मी हुशार नव्हतो, पण घरच्यांची इच्छा होती की मुलगा इंजिनियर झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कॉलेजला एका नामांकित कॉलेजमध्ये आम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. तिथं आम्हाला फर्स्ट इयर ज्यावेळेला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला आम्ही मराठी मिडियमचे होतो, त्यामुळे इंग्लिश आम्हाला काहीच समजत नव्हतं आणि प्रत्येक जे लेक्चर व्हायचे ते आम्हाला काहीच कळत नव्हते. 6 महिने झाले, 6 महिन्यानंतर इंजिनिअरिंगची एक सेमिस्टर एक्झाम असते, ती एक्झाम दिली आणि त्यामध्ये माझे 4 विषय बॅक राहिले. त्यानंतर असं मला वाटलं की आपल्याला हे इंजिनिअरिंग जमणारच नाही. परत पुढची सेमिस्टर आली, ते एक्झाम दिली, त्यानंतरसुद्धा माझे 4 विषय बॅक राहिले. त्यानंतर आम्ही असं 1 वर्ष माझं वाया गेलं, त्यामध्ये 1 वर्ष आम्ही वॉशआउट झालो इंजिनिअरिंगमधून. तो पण ड्रॉपआउट होत होता, मी पण ड्रॉपआउट होतो, आणि जसं होतं तसं एक चांगला बॉन्डिंग तयार झाला. आणि त्यानंतर ठरवलं होतं की काहीतरी करायचं आहे. मग जो फर्स्ट स्ट्रगल आलेला, फर्स्ट प्रॉब्लेम होता की आपल्याला इंग्लिश बेटर करायचं आहे. आपल्याकडे 1 वर्ष पूर्ण मी रिकामी होतो कारण ड्रॉपआउट झालेलो. त्या 1 वर्षात करायचं काय, अभ्यास करायचं होतं एवढं फिक्स होतं, पण त्या वर्षात करायचं काय. दोघं रात्रीचं बसत होतो, अभ्यास बघावासा वाटत नव्हता कारण खूप प्रॉब्लेम्स होत होते. गडिंग्लजमध्ये एक अकॅडमी होती, तिथं इंग्लिश शिकण्यासाठी जॉईन केलं, सामना इंग्लिश स्पीकिंग. जॉईन केल्यानंतर तिथं कळलं की जे आम्ही आधी शिकलो होतो इंग्लिश आणि जे आत्ता खरं इंग्लिश आहे त्यामध्ये खूप डिफरन्स आहे. 3 महिन्यात होतं ते सगळं रट्टा मारला. तिथं इंग्लिश अशी परफेक्ट केली की पुढं कोणीही असू दे, याच्यावर टीम असू दे, इंग्लिश बोलता आलं पाहिजे हे ठरवलेलं. तिथं सरांच्या साथीनं सगळं करून घेतलं. प्रश्न होता बॅकलॉगचा, क्लास लावले होते, घरी तोडके मोडके पैसे यायचे कारण आपली तेव्हा 1400 रुपये मेस होती, 800 रुपये रूम रेंट होतं 2013-14-15. टोटल 2200 होत होते, घरातून 2400 रुपये मिळत होते, राहिला प्रश्न 200 रुपयेचा. काय करायचं टोटली समजत नव्हतं. बाहेर कुठंतरी गेलो, चहा प्यायला संपत होते पैसे. तर एक इन्सिडंट मला आठवतो आहे आज पण. मी आणि माझा मित्र बसलो होतो चहा प्यायला एका टपरीवर बसलो होतो. आमच्यातले एक 4 जण आले जे सेकंड इयरला गेले होते. त्यांनी बोलता बोलता विषय काढला की का नापास झाला. आता सांगायचं का की काय नापास झालो, कारण जे होतं जे समजलं नव्हतं ते तरी सांगू शकत नव्हतो. त्यांनी एक सांगितलं होतं की बाबा तुम्ही जर असेच राहिलात तर नंतर तुम्हाला काय कंडिशन येणार आहे, काय परिस्थिती येणार आहे ती आत्ता समजून घ्या. त्या मित्रांनी सांगितलं होतं, मला माहीत नाही चांगलं सांगत होते काय खिल्ली उडवत होते, पण जसं प्रत्येक गुरु आपल्या विद्यार्थ्याला सांगतो तसं समजून ॲक्सेप्ट केलं होतं. आणि जेव्हा पैसे द्यायचा प्रश्न आला त्या टपरीवर तेव्हा त्यांनी असं बोलले की मला माहीत आहे तुमच्याकडे पैसे नसणार, आम्ही देतो. पैसे होते, 200 रुपये आपल्याला येत होते महिन्याला पैसे येत होते. मग त्याच दिवशी रात्री बसलो होतो, विचार केलेला की सगळ्याचं मेन कारण आहे पैसा. आपलं एज्युकेशन बाजूला राहिलं, पैसा, आपल्याला पैसा क्रिएट करायचा आहे. मग जसं सगळी करतात रेफर अँड अर्न असतं आहे आपल्याकडं, बघत होतो की काय काय चाललं आहे मार्केटमध्ये. पेटीएम होतं तेव्हा, पेटीएमवरून पैसे यायचे रेफर केल्यावर. कॉलेजमधल्या सगळ्यांना संध्याकाळी जाऊन बसायचो, रेफर करायचो, पैसे तयार होत होतं. ते ठरवलं होतं दोघात कधीच भांडणं होणार नाही, एवढं चांगलं बॉन्डिंग झालेलं. आणि त्यातून मग सुरुवात झालेली, ते पैसे थोडे थोडे येत होते, सगळं काही सुरळीत चालू होतं. यानंतर दोघं पण रात्रीचं असंच बसलेलो, विचार सुरू होते की आता करायचं काय आहे, कॉलेज तरी क्लिअर करायचं होतं. त्याच्या मनात विचार आला आपण काहीच करू शकणार नाही, आपल्याला इंजिनिअरिंग जमणार नाही, हा आपला मार्गच वेगळा आहे आणि आपण इंजिनिअरिंग करू शकणार नाही. पण घरच्यांची एक इच्छा होती की मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, त्यासाठी त्यानंतर मला मी इंजिनिअरिंग सोडलं, डिप्लोमा सोडला आणि त्यानंतर मी 11-12 ॲडमिशन घेतलं. त्याने ॲडमिशन दुसऱ्या कॉलेजमध्ये घेतलं, पण रोज एकाच रूममेट होतो त्यामुळे रोज बोलणं चालू असायचं. क्लासमध्ये मी त्याला पण घेऊन गेलो इंग्लिश क्लासमध्ये की आपल्याला इंग्लिश सुधारायचं होतं. तिथं किस्से चालायचे रतन टाटा सरजी यांचे, बाकीच्या एंटरप्रेनर्सचे. ठरवलं होतं की आता नोकरी पुढचा विषय, पण आता पैसा कमवायचा आहे. खरी आग तिथं लागली होती त्या इन्सिडेंटनं. त्यानंतर मी 11-12 सायन्समधून केली आणि पुन्हा मी बीईला ॲडमिशन इंजिनिअरिंगला घेतलं. त्यानंतर मी इंजिनिअरिंग पूर्ण कम्प्लीट केली, परत विषय आलेला इंजिनिअरिंगचा, परत एकत्रच आलो त्याच बॅचमध्ये. तिथंच
नंतर प्रश्न होता नोकरीचा की काय करावं, कारण घरात पूर्ण शैक्षणिकदृष्ट्या सगळे शिकलेले होते, त्यामुळं मलाही होतं की नोकरी केलीच पाहिजे. पण मी विचार केलेला की काहीतरी थोडं हटके करू. दोघं मिळालो, बसलो, तेव्हाच आम्हाला एक सर भेटलेले. ते म्हटले की तुम्हाला 1000 रुपये भेटतात एका रेफलमागे. मग मी म्हटलं सर चालेल ना, आपण करू ते. मग ते बोलले की पण शेअर मार्केटचं काम आहे. शेअर मार्केट म्हणजे काय, काहीच कल्पना नव्हती. पण हां, मिळत आहेत ना 1000 रुपये रेफर होता ना, मग त्यासाठी आम्ही सुरुवात केली दोघांनी. पण शेअर मार्केट म्हणजे काय आपल्याला माहीत नव्हतं, पण आमच्या ते वेगवेगळे अडथळे आले, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. त्यावेळेला आम्हाला एक गुरुवर्य भेटले, विजापुरे सर. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असं फिरण्यापेक्षा शेअर मार्केट करा. त्यामधून आमच्याकडे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला तरी पैसे नव्हते. मग त्यासाठी आम्ही त्यांनी एक सांगितलं की तुम्ही या ब्रोकरशिप घ्या, त्यामधून तुम्हाला पैसे मिळतील आणि ते तुम्ही ते कस्टमरना अकाउंट ओपन करून द्या आणि त्यामधून जो त्यांचा इन्सेंटिव्ह येतो व त्यांचं ब्रोकरेज जे काय येईल ते तुम्हाला त्यामधून तुमचा फंड निर्माण होईल असा आम्ही फंड तयार केला. एक 2 वर्ष आम्ही अकाउंट ओपनिंगचं काम केलं, त्यामधून एक आम्हाला 7 ते 8 लाख रुपये अर्निंग झालं. ही आमची सुरुवात होती. पण झालं, दोघांनी ठरवलं की आता काहीतरी ऑफिसमध्ये घेऊ, ऑफिस करू. इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली होती तेव्हा, जॉब करायचा नव्हता. ऑफिस घेऊ, ऑफिस एका छोट्याशा रूमपासून सुरुवात केलेली जिथं आम्ही राहत होतो. एवढंच काय करायचो, बाकीचे जे साहित्याचा होता तो पूर्ण एका गॅलरीत टाकलेला. एक जुना बंद पडलेला PC होता आमच्याकडं, तो आम्ही कधीच चालू केला नाही आजपर्यंत. तो फक्त दाखवण्यासाठी होता. मग तिथून ट्रेडिंग शिकलो, खूप सारा वेळ दिलेला. सगळ्यात महत्त्वाचं जे व्हिडिओमध्ये बघितलं होतं, इथं 1-2-3 दिवसाचा हे नाही आहे की याल आणि सगळं शिकून जाल. 3 वर्ष गेली, चांगला पैसा थोडासा आलेला. रेफर्स थ्रू आम्हाला 2-3 लाख आले होते, बाकीच्या एका सोर्समधून 2-3 लाख आले होते. 8 लाख रुपये होते आमच्याकडं. दोघांच्या मनात पण होतं करायचं काय. मग म्हटलं ठीक आहे, आपण ऑप्शन्स तरी नाही करू शकत, मग आपण इक्विटीकडे जाऊ. त्यामधून आम्ही शेअर मार्केट, एक JP Power नावाचा शेअर्स होता, तो 3 रुपयाला होता. आणि त्यावेळेला आम्ही 8 लाख रुपयेचे शेअर्स हे JP Power बाय केले आणि तो 3 ते 4 महिन्यात तो 11 रुपयाला गेला. आणि त्यामधून आम्हाला कमीत कमी 1-30 लाख रुपये अर्निंग झालं. मग मोठ्या लेवल्सवर करायचं ठरवलं. मोठमोठ्या ट्रेडर्सची लेक्चर्स केली, फी दिल्या. दोघांनी पण तिथं गेलो, अटेंड केलं, ठरवलं की आता प्युअर ट्रेडिंग व्हायचं आहे, हा बिझनेस थोडा बाजूला ठेवू. दोघं रात्रभर चार्ट ॲनालिसिस करत बसायचो. सकाळी कॉलेज कधी कधी जात पण नव्हतो. जर वाटलं की बाबा आज घालवायचा आहे दिवस ट्रेडिंगला, तर एक PC लॅपटॉप आम्ही घेतला होता, आमच्या दिदींचा होता, त्यांच्याकडून घेतला होता. त्यांना सांगितलं होतं की आम्ही शॉपिंगचे पैसे देऊ शकतो. मग त्यांनी पण म्हटले लॅपटॉप आला आहे देऊ ना, आपण तरी काय काम करतो. रोज चार्ट ॲनालिसिस करायचो. तिथून पुढं कळालं फंडामेंटल ॲनालिसिस असतं. इक्विटी मार्केटला जर काम करणार आहे तर फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय हे पूर्ण केलं. रात्रभर चार्टच बघायचो तिथं काय असतं. यूट्यूबमध्ये इथे शिकलो होतो ना की हे असं असं ओढायचं असतं, तिथं पण ओढायचो. स्वतःचा एक सेटअप तयार केला, 1-2 मुलं कामाला घेतली. सगळं व्यवस्थित चालू होतं, थोडेफार पैसे येत होते, मुलं कामाला घेतली होती. दोघं पण ऑफिसमध्ये असायचो त्याच रूममध्ये, दिवसभर तिथंच असायचो. संध्याकाळी चहा प्यायला जायचो. ट्रेडिंग थोडे थोडे पैसे येत होते. रोज लॉसेस फेस करत होतो, प्रॉफिट फेस करत होतो. ॲट द एंड, मंथच्या एंड झिरो होत होतं. भलेही इकडं 50,000 मिळू दे, दुसऱ्या दिवशी ते वॉशआउट होत होते. नंतर परत विचार केला की रेफर का वाईट होतं का. मग क्लायंटचं ब्रोकरशिप यायला लागली, ब्रोकरेज यायला लागलं क्लायंटचं. आणि तेव्हाच एक सगळ्यात मोठा इम्पॅक्टफुल असा किस्सा घडला. कोविड आलेला 2019-20 आणि आपल्याकडं वेंडर्स होते कामाला, तेव्हा बाहेरून काम करत होते. त्याचा ॲक्सिडंट झाला, मी कोविड पॉझिटिव्ह झालो. फक्त 15-20 दिवसासाठी हॉस्पिटलाइज झालो होतो तो पण मी पण. आमचं काम आम्ही दुसऱ्याकडं संपवलं का विश्वास होता. आणि जेव्हा ऑफिसला रिटर्न आलो तेव्हा समजलं की कॅपिटल प्लस जे नाव होतं मार्केटमध्ये ते खराब झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय तो होता. परत बॅक एंडला आलेलो जिथं डिप्लोमाला नापास झालो होतो. मग काय करायचं सुचत नव्हतं आम्हाला, कारण जे 30 लाख आम्ही मिळवले होते, फंडिंग टाकलं होतं, खूप शेअर्समध्ये टाकले होते, शेअर्स होते कोविडमध्ये ते मायनस आलेले होते, प्लस लोकांचा जो विश्वास होता आमच्यावर तो तिथं थोडाफार कमी झालेला. पण जे आमच्या मागे होते, आमचे आईवडील, आमचे गुरु शिक्षक,
त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथूनच आलाय, झिरोतूनच आलाय, इथं पण होऊ शकतं, असं काय नाही की तुम्ही असं हो. मग पैसा कुठून जमा करायचा, कारण रेफर सगळ्यांना माहीत होतं 2019-20. मग दोघांनी पण ठरवलं की एकटा इथं राहून उपयोग होणार नाही, एकानं बिझनेस केला पाहिजे, एकानं दुसरं काहीतरी केलं पाहिजे. कोणत्याही व्यवसायामध्ये टीमवर्क हे खूप गरजेचं आहे. त्यामध्ये माझा पार्टनर जो होता तो जॉबला गेला आणि मी ऑफिस बघत होतो. दोघंही मिळून आम्ही दोघंही संध्याकाळी कॉलवर बोलायचो, पण कारण आमच्याकडे पैसे काहीच नव्हते, त्यामध्ये तो तिकडून जेव्हा त्याच्या जॉबमधून जी सॅलरी येत होती ते त्याच्या अकाउंटला टाकून आम्ही दोघं एकत्रच ट्रेडिंग करायचो आणि त्यामधून एक टीमवर्क बनवून आम्ही एक मोठं ऑफिस केलं. SP शेअर मार्केट फर्म ही पूर्ण गडिंग्लजमध्ये इंट्रोड्यूस केली, कारण ऑलरेडी क्लायंट होते, त्यांचा चांगला सपोर्ट भेटला, हे चालू होतं. आत्ता सगळं व्यवस्थित चालू आहे आमचं. त्यानंतर अजून काहीतरी सोर्स करावे, दोघांनी पण ठरवलं होतं की एका सोर्सवर डिपेंड राहायचं नाही. 2-4 सोर्स राहिलेले होती. हल्ली 4 महिन्यापूर्वी आम्ही डिस्पोजल मटेरियल मॅन्युफॅक्चरिंगची एक कंपनी टाकले, जिथं आपण हॉटेल इंडस्ट्रीजसाठी लागणारे डिस्पोजल तयार करतो. ते एक साईड इन्कम आहे, हा एक साईड इन्कम आहे. पण हे चालू असतानाच आमच्या तिकडच्या भागात थोडे इन्सिडन्ट्स व्हायला लागले की आम्ही तुम्हाला 20% रिटर्न्स देऊ मंथली आणि तुम्हाला आम्ही तुमची कॅश घेतो आहे. सगळं सुरळीत चालू होतं त्या लोकांचं. आम्हाला पण वाटत होतं की 20% कसं काय देत आहेत, कारण आतापर्यंत कळलं होतं की हा खेळ पर्सेंटेज वाईजचा आहे. पण 1%, 2% मंथ टार्गेट ठेवलं होतं वार्षिक, जिथं बँक्स देते ना 7%, तिथं आपण 12% काढू हे टार्गेट ठेवलं होतं. तेव्हा परत डोकं पूर्ण वॉशआउट झालं की ते लोक का कसं देत आहेत 20%. तरी आम्ही विचार केला की हे चालू आहे, व्यवस्थित पैसे येत आहेत, चालू करू. आणि दुसऱ्या दिवशी एक थोड्या महिन्यानंतरच बातम्या आल्या की पूर्ण घोटाळे झालेत. लोकांचा विश्वास पूर्ण उडाला की शेअर्स मार्केट म्हणजे पूर्ण जुगार आहे. पण आम्ही प्रूव्ह केलेलं स्वतःला की इथं पैसा होतो, रोज पैसा बनतो. मग करायचं काय, लोकांना आता जे ऑलरेडी आम्हाला ट्रेड करत होते लोकं ती शांत झाली होती. ब्रोकर इकडून सोर्सनं पैसे येत होते, पण जे ब्रोकरेज येत होतं ते कमी येत होतं आम्हाला. त्यात मधले इन्सिडन्ट्स थोडे झालेले, त्यामुळं परत ते थोडं प्रॉब्लेम्स आलेले, त्यामुळं ब्रोकरशिपमधून पैसा येणार होता तो कमी झाला. तेव्हा ठरवलं लोकांना जागरूक करायचं आहे आपल्याला की शेअर मार्केट काय आहे. नवीन कोण नव्हते, जे जुने क्लायंट्स होते त्यांना आम्ही आणलं ह्या फेजला, त्यांना सांगितलं शेअर मार्केट असं आहे. प्रॉपर सगळे शिकलेले होते मार्केट, त्यांना पण विश्वास होता की इथं 10%, 20%, 30% बनतात. पण एक दिवस आपल्याला कन्सिस्टन्स काम करायचं होतं. तिथं आलो, मग विचार केला दोघांनी की आता ह्या लोकांना कसं जागरूक करायचं. 2-3 सेमिनार्स घेतले आमच्या लोकांचे, तिथं त्यांना पूर्णपणे पटवून दिलेलं होतं की असं काही नसतं. गॅम्बलिंग होतं मार्केटमध्ये, पण तुमचं प्रॉपर ॲनालिसिस असलं, प्रॉपर फंडामेंटल ॲनालिसिस असलं, तुम्ही जर देत असाल वेळ मार्केटला, तर नक्कीच तुम्हाला पण माहीत आहे की इथं फक्त आपण पर्सेंटेजवर व्यवस्थित रिटर्न काढू शकतो ॲज कम्पेअर टू बँक्स अँड ऑदर एफडीज. मग वेबिनार्समध्ये आम्ही प्रत्येकाला सांगत गेलो हे असं असं असतं, इथून पैसा होतो, पण थोडं पेशन्स राहायचं लागतं. त्याचबरोबर आम्ही लोकांच्या हेल्थसाठी इन्शुरन्स कंपन्या काय काम करतात हे आणलं. आणि आता आम्ही थोड्याच दिवसात एक नवीन लॉन्च करणार आहे की मार्केटमध्ये आपण गोल्ड घेतो, बरोबर, आपण गोल्ड घेतो, पण ते गोल्ड फक्त आपल्या घरात राहतं, पण ते गोल्ड तो पैसा आहे आपल्याकडं, तो कसा काम करतो आहे ह्यासाठी 2-3 सिक्युरिटीज आहेत गोल्ड रिलेटेड, त्या आम्ही थोड्या दिवसात आणेन. त्यात कसं आहे सर की गोल्ड आपण घरात ठेवण्यापेक्षा एक व्हिज्युअल टाईपमध्ये ते गोल्ड आपण खरेदी करतो आहे आणि त्यामध्ये आपल्याला 13% रिटर्न्स येतात. तिथं आपल्याला गरज असली तर गोल्ड मिळतं, आपल्याला गरज नसली तर हे रिटर्न्स मिळतात घरात ठेवण्यापेक्षा. काम चालू आहे त्यावर, सगळं व्यवस्थित चालू. आता हे ठरवलेलं आहे की हे करायचं आहे आपल्याला. पुढच्या थोड्या दिवसात अजून इन्कम सोर्स घ्यायचे आहेत, लोकांना जागरूक करायचं आहे की गॅम्बलिंग नाही, जुगार नाही आहे, इथं पैसा होतो, आम्ही केलं आहे. रस्त्यावर फिरत होतो, आज आपल्याकडं गाड्या आहेत, घर आहे, पण अजून काहीतरी करायचं आहे, इम्प्रूव्हमेंट करायची आहे, ह्या दृष्टीनं वाटचाल चालू आहे. प्रेक्षकांना एवढं सांगू इच्छितो की टीम्स तयार करा, सगळ्यात महत्त्वाचं आहे टीम्स. भले मित्र असू दे, फॅमिली असू दे, टीम्स तयार करा, त्या टीम्सवर कामं करा,
टीम्सवर मॅनेजमेंट कसं असतं हे शिका. यासोबत आम्ही हे पण फर्मिंगमध्ये लोकांना सोबत घेतो. आम्ही कॉन्टॅक्ट्स आमचे आहेत, तिथं आम्ही लोकांना सांगतो कॉल करा, 1, 2, 3, 4 दिवस लेट होईल पण आमची टीम तुम्हाला नक्की कॉल बॅक करेल. तिथून कसं काम चालतं, आमचं इन्कम सोर्सेस कसे तयार करता येतील, फायनान्शियली फ्रीडम कसं होता येईल हे आम्ही तिथं सांगतो. जर कुणाला अजून पण वाटत असेल शेअर मार्केट गॅम्बलिंग आहे तर आम्ही आमच्या लाईव्ह कन्सेप्ट्समध्ये वेबिनार्समध्ये दाखवतो हे असं असं होतं. दिवसाला 20-40 लाख येतात. सुरुवात होती 5,000 पासूनची सुरुवात होती आमची फर्स्ट. त्यानंतर आत्ता जस्ट जेव्हा आम्ही लॉन्चिंग केलं आमचं सगळ्या लोकांसमोर तेव्हा आपण 1 करोडचा पोर्टफोलिओ त्यांना शो केलेला आहे. दोघांचाही पोर्टफोलिओ शो केलेला आहे. ही वाटचाल पुढं न्यायची आहे. 10, 20, 30 करोडपर्यंत नवीन सोर्सेस तयार करायचे आहेत आणि त्यातून पैसा येईल. फक्त लोकांना जागरूक करायचं आहे आम्हाला की होतं जे गॅम्बलिंग झालं आहे असं काही नसतं, होतं. इथं सगळी स्वप्न साकार होतात. अजून पुढची स्वप्न आहेत ती फुल साकार करायचे. लोकांना शेअर मार्केटमध्ये प्रिपेअर करण्यासाठी आम्ही फ्री क्लासेस चालू केलेले आहेत आणि त्याच्या बॅचेस आपल्या ऑलरेडी चालू आहेत आणि येणाऱ्या काळात पण त्या चालू राहतील. आणि लोकांच्याकडून कोणतीही फीज न घेता आम्ही ते टोटली फ्रीमध्ये शिकवत आहे. एक काळ असा होता की ज्यामध्ये आम्ही 2020-21 जो टॅक्स पे केला होता तो 8,000 रुपये टॅक्स पे केला होता आणि ह्यावर्षी जो 2022-23 जो टॅक्स पे केला आहे आम्ही तो आमचा 1 करोडचा पोर्टफोलिओ आहे, स्वतःचा 1 करोडचा पोर्टफोलिओ आहे आणि त्यामधून आम्ही 8,33,320 रुपये टॅक्स पे केला आहे. तसेच आम्हाला लोकांच्या समोर येण्यासाठी कॅफे मराठीनं आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला आमच्या SP शेअर मार्केटला. त्यासाठी आम्ही सरांचेही धन्यवाद आभार मानतो आणि कॅफे मराठीचे सुद्धा आभार मानतो.